येणाऱ्या सणांमध्ये शांतता व सुव्यवस्थेत विघ्न आणणाऱ्या समाजकंटकांच्या मनसुब्यांना सुरुंग लावायचे काम सुज्ञ नागरिकांनी करावयाचे असून यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करावयाचे आहे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पेण येथे झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीप्रसंगी केले. गणेश उत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन पेण येथील गांधी मंदिर येथे करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, प्रांत प्रवीण पवार, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, दादर पोलीस निरीक्षक अजित गोळे, मुख्याधिकारी जीवन पाटील, जिल्हा शांतता कमिटी सदस्य वंदना म्हात्रे, उद्योजक राजू पिचिका, दीपश्री पोटफोडे, पेण आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सणासुदीच्या काळात प्रत्येक शासकीय कार्यालयाने सतर्क राहून आपापली कामे जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन अधिकारी वर्गाला करून सर्वांनी येणारे सण गुण्यागोविंदाने साजरे करावे, असे शेवटी सोमनाथ घारगे यांनी सांगितलं आहे. यावेळी मुख्याधिकारी जीवन पाटील, महावितरणाचे अभियंता धनंजय पाटील, बस आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक यांनी गणेशोत्सवासाठी आपापल्या विभागाने केलेल्या तयारी ची माहिती उपस्थितांना देत नागरिकांच्या शंकाचे निरसन केले. यावेळी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी पोलीस पाटील उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.